मंडळी, फाल्गुनात झाडांची पानगळ होते आणि चैत्राच्या सुरुवातीला झाडांना नवीन पालवी फुटू लागते. सृष्टीला नवा बहर येतो. धरती हिरव्या शालूने नटलेली दिसते. असा हा आनंददायी ऋतूबदल चैत्र महिन्यात घडतो. म्हणून तर अशा नव्या पालवीला चैत्र पालवी असे म्हणतात. वसंत ऋतूचे आगमन आणि नव्या वर्षाचा प्रारंभ चैत्र पाडवा म्हणून साजरा करण्यात येतो. दारोदारी गुढ्या उभारणे हे पाडव्याचे वैशिष्ट्य आहे. गुढीवर कडुलिंबाच्या पानांचा ढगळा लावला जातो. पण प्रत्येकाला प्रश्न असेल की गुढीपाडव्याला लिंबाचे पाणी का लावली जातात. चला तर मग त्याबद्दल आज आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात. पण त्याआधी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरसुद्धा क्लिक करा. मित्रांनो, गुढीपाडवा म्हणजेच हिंदू नवीन वर्षाची सुरुवात होते. या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते. यामागचा वैज्ञानिक दृष्टिकोन हाच की वातावरणातल्या चांगल्या लहरी आपल्या दारात याव्या. या दिवशी गोड पक्वान करण्याची प्रथासुद्धा आहे. त्याचबरोबर कडुलिंबाची पाने खाण्याचीही परंपरा आहे. कडुलिंब हे आरोग्याला चांगले असते. या महिन्यात भरपूर उकडा असतो. कडुलिंब सेवन केल्याने शरीरातील उष्णता कमी होते. गुढीपाडवा हा सण निसर्गाशी नाते सांगणारा सण आहे. त्यामुळे गुढीला कडुलिंबाच्या कोवळ्या पानांची डहाळी सागरगाठीसह बांधून ती दारामध्ये उभी करतात. यामागे मोठा आयुर्वेदिक दृष्टिकोन आहे. त्यानुसार फक्त गुढीला लिंबाची डहाळी बांधून काम संपत नाही, तर काय काय होते ते सुद्धा जाणून घेऊयात. कडुलिंबाची पाने, मिरे, हिंग, सैंधव मीठ, चिंच, ओवा, गुळ यांचे मिश्रण करून प्रत्येकाने थोडे थोडे हे खायला पाहिजे. यामुळे शरीराची अंतर्गत शुद्ध होते. चंदनाचा टिळा लावावा, त्यामुळे उष्णतेची तीव्रता कमी होण्यास मदत होते. साखरीच्या गाठी खाव्यात, यामुळे शरीरातील रक्तामधील उष्णता कमी होते. श्रीखंड भोजनात ठेवल्यामुळे दमा, सुका कफ, कुपोषण नाहीसे होऊन आरोग्य छान राहण्यास मदत होते. कडुलिंबाची पाने ही जंतुनाशक असल्याने गुढीवर लावली जाते. त्यामुळे घरात येणाऱ्या रोगजंतूंना अटकाव होतो आणि कडुलिंबाची पाने खाल्ल्याने आरोग्यही चांगले राहते. कफ, ताप, उष्णता, पित्तनाशक असे अनेक गुण कडुलिंबामध्ये समाविष्ट आहेत. वसंत ऋतूमध्ये कफचा प्रभाव अधिक असतो, त्यामुळे कडुलिंबाचा उपयोग केला जातो. यामुळे खोकला बरा होतो आणि आरोग्याला नवसंजीवनीही मिळते. यामुळेच याचा उपयोग गुढीपाडव्याला केला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाची कोवळी पाने खाण्याची प्रथा आहे. तसंच कडुलिंब घालून तयार केलेला प्रसाद या दिवशी खाल्ला जातो. तसंच कडुलिंबाच्या कोवळ्या पानांमध्ये चण्याची भिजवलेली डाळ, जिरे, ओवा, हिंग, चिंच, गुळ, मीठ हे सर्व पदार्थ मिक्स करून चटणी तयार करण्यात येते. आणि ही चटणी प्रत्येकाने खायला पाहिजे, कारण गुढीपाडव्याला ह्या चटणीचा खूप मान असतो. या चटणीच्या सेवनाने शरीरामध्ये ऊर्जा प्राप्त होते. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.